उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे। शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घट्ट एकमेकांमध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत। शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही, कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे। म्हणूनच गेल्या 8-15 दिवसापूर्वी आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार खासदार मंत्री हे अयोध्येला जाऊन आले, हिंदुत्वासाठी काय काय केले कोणी कोणी काय काय केले हेही बोलण्याची आत्ता वेळ नाही आहे, पण हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल। मग नेमकं झालंय काय, ही शिवसेना कोणाची आहे? काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही। ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फरक काय नेमका, असं काय मी नेमकं केलेलं आहे? मला दुःख कशाचं झालेलं आहे, आश्चर्य कशाचं वाटलेलं आहे, धक्का हो धक्का कशाचा बसलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत, तो त्यांचा विचार आहे। दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणतायत त्यांच्याप्रमाणे सत्तेच्या साठी आपण एकत्र आलो होतो, पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता, कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला, मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत। हा त्यांच्या भरोशाचा विषय आहे, पण त्यांनी भरोसा माझ्यावरती ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं, हा मोलाचा प्रश्न आहे। माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे त्यांना हवे असतील पण आम्हाला तुम्ही नकोत, मग मला हेच म्हणायचं आहे की समजा माझ्या लोकांना, म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आता माझं आपलं मानतात की नाही मला माहिती नाही कारण ते माझ्यासमोर नाही आहेत, तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात, हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको, ठीक आहे चला मी उठतो। आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे। मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे, आनंदाने मान्य आहे, पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी असला तरी चालेल, पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल, चला तेही मला मान्य आहे, पण एकदा मला समोर येऊन सांगा।